गुड मॉर्निंग स्टूडेंट्स मुलांनो, नवीन सत्र म्हणजे सेशन 2020-21 मध्ये मी प्रिया भोरे तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मुलांनो, या सत्रामधील हा आपला पहिला पिरियड. चला तर मग एका चांगल्या विचाराने याची सुरुवात करूया. योग असे जेथे आरोग्य वसे तेथे. म्हणजेच मुलांनो, योग व व्यायामाचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे. मुलांनो, हे नवीन सत्र आपल्या सर्वांसाठीच खूप चॅलेंजिंग आहे. आपल्या सर्वांनाच खूप काही शिकवून जाणारे आहे. अशा बिकट परिस्थितीसुद्धा एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शाळेने ही सुवर्णसंधी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहे. मुलांनो, शाळेत मी तुम्हाला विविध मनोरंजनात्मक खेळ शिकवते. मेजर गेम आपण शिकतो, परंतु आता आपण घरच्या घरी राहूनच योग व व्यायामाच्या माध्यमातून स्वतःला सुदृढ ठेवू. व्यायाम आणि योगाचे आपल्या शारीरिक सुदृढतेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यायाम व योग यांच्या माध्यमातून तुम्ही तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवणार आहात. कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच एकाग्रता योगाच्या माध्यमातून तुम्ही मन एकाग्र करू शकता, ज्यामुळे इतर विषय शिकताना याची तुम्हाला मदतच होणार आहे. योग म्हणजे जोडणे, मन आणि शरीर यांची योग्य सांगड घालणे. योगामुळे शरीर स्वस्थ व सुदृढ बनते, मनावर ताबा मिळवू शकतो, आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, मेमरी स्ट्रॉंग होण्यास मदत होते, सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वयंशिस्त अंग येते, IQ लेवल वाढते, असे अनेक फायदे योग व व्यायाम केल्याने होते. मुलांनो, योगा करण्यापूर्वी आपण शरीर संचलन करणार आहोत. आसन करण्यास आपले शरीर तयार करण्यासाठी, तसेच शरीरामध्ये लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी येण्यासाठी शरीर संचलन केल्या जाते. मुलांनो, योग व व्यायाम हा विषय शिकवताना आम्हाला प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांनी मदत केलेली आहे. स्वरा लष्करे, निधी राऊत, श्रीपाद कानेटकर व सुरभी पाठक, मी या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून धन्यवाद मानते आणि त्यांच्या पालकांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानते. चला तर मुलांनो, आज आपण पहिले शरीर संचलन करूया. मुलांनो, तुम्हाला आता एक व्हिडिओ मी दाखवणार आहे, तो व्हिडिओ तुम्ही नीट बघायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेले सगळे व्यायाम हळूवारपणे करायचे आहेत. कुठलीही घाई न करता किंवा शरीराला कुठल्याही प्रकारचा झटका न देता तुम्हाला शरीर संचलन करायचे आहे. मुलांनो, शरीर संचलना करण्यापूर्वी तुम्ही एका ठिकाणी कुठल्याही सुखासनामध्ये बसा आणि माझ्यासोबत प्रार्थना म्हणा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. मुलांनो, हळूच हात चोळा, चेहऱ्यावर लावा, त्यानंतर हळूच डोळे उघडून जागेवर उभं राहून आता शरीर संचलनासाठी तुम्ही एका ठिकाणी उभे आहात. आता उजव्या बाजूला बेंड व्हायचं आहे, दोन्ही हात कमरेवर, त्यानंतर पुन्हा सरळ पोझिशन, त्यानंतर डाव्या बाजूला वाकायचं आहे, हळूवार करायचं आहे, त्यानंतर पुन्हा सरळ उभं राहायचं आहे, यानंतर दोन्ही हात कमरेवरच राहतील. जितकं मागच्या बाजूला तुम्हाला बेंड होता येईल तेवढं मागच्या बाजूला वाकायचं आहे, त्यानंतर पुन्हा सरळ, त्यानंतर समोरच्या बाजूला बेंड व्हायचं आहे. जितकं शक्य असेल तितकं तुम्हाला वाकायचं आहे, कुठलीही जबरदस्ती करायची नाही आहे. जितकं शक्य असेल तितकंच तुम्हाला खाली वाकायचं आहे. त्यानंतर पुन्हा दोन्ही हात कमरेवर आणि उभं राहायचं आहे. यानंतर डावा हात मागे, उजवा हात समोर आणि मान पण मागच्या बाजूला वळवायची आहे.
तीच क्रिया दुसऱ्या हाताने परत करायची आहे, हळूवार क्रिया करायची आहे, त्यानंतर पुन्हा सावधान पोझिशन, यानंतर दोन्ही हात साईडला नेत दोन्ही हात वरती आणि उजव्या बाजूला खाली वाकायचं आहे, त्यानंतर सरळ, यानंतर पुन्हा डाव्या बाजूला वळायचं आहे, त्यानंतर पुन्हा ओरिजिनल पोझिशन सरळ, त्यानंतर मागच्या बाजूला जितकं शक्य असेल तितकं मागे जायचं आहे, त्यानंतर समोर खाली वाकायचं आहे, यानंतर परत हळूवार हात वरती, त्यानंतर दोन्ही हात बाजूला, अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची। आज तुम्ही शरीर संचलन कसे करायचे असते हे शिकलात। आता दररोज तुम्ही घरी हा व्यायाम नियमित करायचा आहे, म्हणजे कुठलेही आसन करण्यासाठी तुमचे शरीर हे तयार राहील। आता मुलांनो, हा विषय आजचा पिरियड इथे संपवूया आणि पुढच्या पिरियडला भेटू। तोपर्यंत धन्यवाद। हॅव अ नाईस डे।